जिल्ह्यामध्ये 10 वर्षापूर्वी जवळजवळ 10 ते 12 माडोक आढळत होते, परंतु गेल्या 4-5 वर्षापासून इथे माडोक आढळत नव्हते. एखादा माडोक कुठे दिसत होता, परंतु ती माडोक्याची संख्या जी आहे ती प्रगणनेमध्ये कधी आलेली नाही आहे. सोलापूरमध्ये पण एक नानजमध्ये माडोक आढळत होता, तो पण कधी गणनेमध्ये आढळला नाही. वरोरा तालुक्यात, भद्रावती तालुक्यात जी गणना झाली तिथे पण आढळलं नाही. त्याच्यामुळे हा पक्षी जो आहे, ग्रेट इंडियन बस्टार्ड जो आहे, तो जवळजवळ नष्ट झाला असा प्रकारचा एक रिपोर्ट पण जाहीर झाला आहे. परंतु वरोरा तालुक्यामध्ये, भद्रावती तालुक्यामध्ये एक पक्षी असल्याचं मला पण माहीत होतं. मी 2 व्हिजिट पण केल्या, तेथील शेतकऱ्यांना पण भेटलो, आणि शेवटी परवा एका शेतकऱ्यांनी मला एक व्हिडिओ आणि फोटोग्राफ पाठवला की आमच्या शेतामध्ये हा माडूक आढळला. ही जी माडूकाची नोंद आहे ही जवळजवळ 4 वर्षांनंतरची ही नोंद आहे, आणि अतिशय आनंदाची बाब आहे की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा जे माडोक खूप संख्येनं होते त्यापैकी कमीत कमी एक माडोक तरी इथं आढळलेला आहे. आता ही गोष्ट सर्व प्रेस आणि मीडियामध्ये NGO आणि सर्वांच्या लक्षात आलेली आहे. आता वनविभागाने पण या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. कालच तेथील शेतकऱ्यांनी आणि मी पण वनविभागाशी संपर्क साधला आणि या पक्षाच्या संरक्षणासाठी जे काही करता येईल ते करण्याचं त्यांना विनंती पण केली. आता वनविभागानं सक्तपणे कारवाई करून आणि काही ॲक्शन प्लॅन करून ह्या ज्या माडोकाला एकमेव माडोक आढळला त्याचं संरक्षण करण्याची गरज आहे. होऊ शकते की पुन्हा 1-2 माडोक परिसरामध्ये इतर असू शकतात. त्याची त्याच्या संरक्षणाची जिम्मेदारी वनविभागानं घ्यावी आणि महाराष्ट्रातून नामशेष होणारा हा जो माडोक आहे त्याला वाचवण्यासाठी निश्चितच वनविभागानं प्रयत्न करावा असं मला वाटतं.